ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असंही त्यांनी माध्यमांना सांगितलंय. गरज भासली तर आवश्यक ते बदल करणार असंही फडणवीसांनी वक्तव्य केलंय. नव्या जीआर बाबत फडणवीसांनी हे मोठं विधान केलेलं आहे. ओबीसींवर जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत अन्याय होऊ देणार नाही, जर गरज भासली तर मात्र आवश्यक ते बदल करू असंही फडणवीसांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे, मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे. जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू, बदल करू, त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत ते आपण करू. ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन.